हाय हॅलो नमस्ते, मी पूजा अर्णव सांडभुरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर चला आज खूप छान अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वाटाण्याची। त्यामध्ये अजूनसुद्धा भाज्या आपण ॲड करणार आहोत, त्यामुळे रेसिपी संपूर्ण बघा। नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा, कमेंट करा रेसिपी कशी वाटते ते। रेसिपी पाहिल्यानंतर ना हा कवरवरचा खूप कुरकुरीत आणि मस्त होतो। जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया लगेच। तर वाटाणा मी आधी शिजवून घेतलेला आहे, हा फ्रेश वाटाणा आहे आणि काहीतरी 1-1.5 मिनटं फक्त पाण्यामध्ये आपल्याला हा शिजवून घ्यायचं आहे। मीठ टाकायचं आहे शिजवताना आणि आता मी हे मॅश करून घेणार आहे पेल्याने। तुम्ही हवं तर कशानेही मॅश करू शकता, जर खलबत्ता वगैरे असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याने सुद्धा करू शकता। माझ्याकडे खलबत्ता नाही म्हणून मग मी पेल्यानेच असं त्याला ओबडधोबड मॅश करून घेणार आहे। फार बारीक नाही करायचं आहे आपल्याला, थोडंसं असे दाणे ठेवायचे त्यामध्ये। तर चला आता एक बाउल घेतला आहे मोठा, त्यामध्ये हे सगळे वाटाणे आपण जे मॅश करून घेतलेले ते काढून घ्यायचे ते। आणि जर तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजरसुद्धा घालू शकता, तुम्हाला आवडून त्या भाज्या घालू शकता, ह्यात पनीरसुद्धा घालू शकता। त्यानंतर ना बघा आता इथे मी कोबी घेतलेला आहे, कोबी जास्त नाही घातला आहे मी, कोबी थोडंच घातला आहे। आणि हे 3 बटाटे जे उकडून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला किसून घ्यायचे ते। परत तुमच्याकडे जर चीज असेल ते घालू शकता, पनीर असेल ते घालू शकता, जे तुम्हाला आवडेल आणि तुमच्या मुलांना तुम्हाला खाऊ घालायच्या ज्या भाज्या त्या सगळ्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता। तर ह्यामध्ये मी 3 भाज्या ॲड केल्या, ते वाटाणा, बटाटा आणि कोबी। त्यानंतर ना इथे बेसन पीठ 2 चमचे घालणार आहे मी, कारण की आपलं मिश्रण आहे जे ते मिळून येण्यासाठी। तसं तर आपण जो बटाटा घातला आहे त्यामुळे येणारच आहे मिळून। तरी आपल्याला थोडं बेसन पीठ घालायचं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट घातली 1 चमचा, परत थोडीशी हळद घातलेली आहे, कलरसाठी बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि थोडीशी लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे। त्यानंतर ना इथे 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर ना कोथिंबीर घालायची आपल्याला बारीक चिरून, कोथिंबीर भरपूर घाला। इथे ओवा घेतला आहे 1 चमचा आणि तो हातावरती व्यवस्थित कूस करून तोसुद्धा घालायचा आहे। त्यानंतर ना मग अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला, लिंबाला भरपूर रस आहे त्यामुळे मी अर्ध लिंबू घेतलं आहे। डिपेंड आहे तुमच्या लिंबाला रस किती आहे त्यावरनुसार तुम्ही घेऊ शकता। तर लिंबू शक्यतो हातावरच पिळायचं, म्हणजे बिया त्याच्या अशा सेपरेट होतात। आणि आता हे सगळं टाकल्यानंतर ना आपण मीठ टाकायचं आहे शेवटी आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे छान। ह्याचा व्यवस्थित एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। खूप म्हणजे खूप छान होती ही रेसिपी, खरंच एकदा करून बघा। माझ्या मुलांना पण फार आवडली होती, माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप आवडली, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा, घरामध्ये सगळे खुश होतील। आणि भरपूर भाज्या जातात ह्यामुळे पोटामध्ये, कारण की मुलं आवडीने खातात। केचपसोबत वगैरे छान लागतं, जर मेयोनीज असेल तर त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता, टिफिनलासुद्धा करू शकता। तर ते पीठ आपण मळून आता ते साईडला ठेवलेलं आहे। इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार। ते व्यवस्थित हलवून त्यात पाणी घालायचं आहे आणि पातळ असं हे थोडंसं करून घ्यायचं आहे। म्हणजे कसं आपल्याला जे आपण पुढे बनवणार आहोत कटलेट ते यामध्ये घोळवून रव्यामध्ये घोळवायचेत नंतर ना। तर आता हे व्यवस्थित आधी मी सगळं मिक्स करून घेते आणि काय होतं ना कॉर्नफ्लावर नंतर खाली बसतं, ते घट्ट होतं। तर ज्यावेळेस आपण पुन्हा करायला घेणार त्यावेळेस पुन्हा हलवायचंच आहे, ह्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही आहे। तर आता इथे मी रवा घेतला आहे, रव्यामध्ये पण थोडंसं मीठ घातले आणि आता हे दोन्हीही मी साईडला करून ठेवणार आहे। आणि खाली पोळपोळ घेतला आहे तर त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं, म्हणजे आपण जे करणार आहे कटलेट ते खाली चिटकायला नको म्हणून फक्त। तसं जर्मलचा पोळपोळ आहे त्यामुळे चिटकणार नाही, पण तरीही तुमच्याकडे लाकडी असेल किंवा कोणताही असेल तर थोडंसं तेल लावा पण खाली। आणि हा व्यवस्थित एकसारखा हातावरती करून घेतला आहे मी आणि खूप सिंपल आहे, खूप झटपट होतो, करायला गेलं ना फार वेळ लागत नाही अजिबात आणि खूप पौष्टिक आहे। तुम्ही ह्यामध्ये बीटसुद्धा घालू शकता, अजून छान लागतील। तर आता हे व्यवस्थित मी असं आहे ना चौकोन ह्याचा करून घेणार आहे, थापून थापून। जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, बोटापेक्षा थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। तर हे व्यवस्थित एकसारखं मी सगळीकडनं असं थापून घेणार आहे आणि त्यानंतर ना मग ह्याला कट करायचे। आणि अजून एक इथे सांगते मी, जर तुम्हाला हवं तर तुम्ही गोलसुद्धा कट करू शकता ह्याचे, किंवा चौकोन छोटे छोटे कट करू शकता, किंवा हातावर थापून जे आपण गोल टिक्की करतो ना त्या पद्धतीने सुद्धा करू शकता। बॅटर हेच राहील, ह्यामध्ये अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा करू शकता। एकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत, तर तुम्ही काय काय करू शकता ते। तर मी हे असे उभे उभे फिंगर्स चिप्स जसे असतात आपले फ्रेंच फ्राईज वगैरे त्या टाईप केलेले। आणि कोबीमुळे काय होतं ना थोडंसं ते बाहेर येतं इकडनं तिकडनं डोकावतंच, तसं ते आपल्याला व्यवस्थित हातावरती असं त्याचा शेफ व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे।
आणि मग एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे ते. चला अशा पद्धतीने मी आता हे सगळे करून घेणार आहे पटपट. तोपर्यंत जर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा हे खूप छान आपले झालेले आहेत आता करून. हे जे आपण केलं होतं कॉर्नफ्लावरचं ते पुन्हा एकदा मी हलवून घेणार आहे आणि मग त्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि काय होतं ना, हा पदार्थ असा आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतो, त्यात भरपूर भाज्यासुद्धा आपल्या पोटामध्ये जातात आणि खूप टेस्टी होतो. मेन म्हणजे खायला मुलं आवडीने खातात. तुम्ही हा नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून पाहुणे वगैरे येणार असतील तेव्हासुद्धा करू शकता. आणि वाटाण्याचा सीझन आहे त्यामुळे आता हा केलाच पाहिजे. तर चला असंच सगळं मी एक एक व्यवस्थित घोळवून आधी कॉर्नफ्लावरच्या ह्याच्यामध्ये बॅटरमध्ये घोळवून नंतर मग आपल्याला रव्याच्या बॅटरमध्ये घोळवायचं आहे. आणि हे एक एक करून साईडला ठेवून द्यायचं आहे. मध्ये मध्ये अद्वैतचा आवाज येतोय कारण की एडिटिंगच्या वेळेस तो माझ्या जवळ आहे. अशा छान छान आणि नवीन रेसिपीसाठी आहे ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या चॅनलवरती ब्लॉगसुद्धा असतात आणि खूप छान व्हिडिओ असतात, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात काही, जे ज्यामुळे तुमचा खूप फायदा होऊ शकतो. तर प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आता हे आपल्याला कलथ्यावरती घेऊन एक एक सोडायचं आहे. तुम्ही हातामध्ये घेऊनसुद्धा डायरेक्टली सोडू शकता पण हे सेफ राहतं, अंगावरती तेल वगैरे उडायचं टेन्शन नाही राहत. आणि हे कटलेट काही फुटत वगैरे नाहीत तेलामध्ये. तर हे अशा पद्धतीने आता मी सगळे व्यवस्थित छान तळून घ्यायचे आहेत. आणि तेलामध्ये सोडल्यानंतर ना लगेच कलथा नाही लावायचा आहे, त्याला थोडं थांबायचं आहे अर्धा एक मिनिट. आणि त्यानंतर ना मग ते खालच्या साईडनी कलथा घालून असं हलवून घ्यायचं आहे. हे काही फुटत नाही, त्याच्या आतमध्ये तेल जात नाही, ह्याला काहीसुद्धा होत नाही, खूप छान व्यवस्थित तळले जातात. आणि अजून एक टिप सांगते मी ते तुम्हाला, हे तळताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे कारण की ह्यातला प्रत्येक पदार्थ हा शिजलेला आहे. फक्त कोबी शिजलेला नाही आहे, तर तो असाही आपण कच्चासुद्धा खातो पण फास्ट गॅसवरती तो शिजला जातो नंतर ना. तर फास्ट गॅस करूनच हे तळायचं आहे, मंद आचेवरती तळू नका नाहीतर मग त्याच्यामध्ये तेल वगैरे जाऊ शकतं. तर चला आता हे मस्तपैकी असं फास्ट गॅस करूनच मी ना मध्ये मध्ये हलवत पलटी करत असं हे तळून घेणार आहे. आणि तुम्ही म्हणाल ताई तेल एवढीसं का टाकलं आहे, तर काय होतं आहे हल्ली हल्ली ना खूप तळणीचे पदार्थ करते मी सारखीच. प्रत्येक रेसिपी माझी असते, भरपूर रेसिपी केल्या ते मी तळायच्या. आणि मग ते उष्ण तेल पुन्हा वापरता येत नाही, भाज्यांना वगैरे वापरते मी नंतर ना ते, पण रेसिपीमध्ये परत तळायला तुम्हाला दाखवायला ते वापरता येत नाही मला. मग एवढं एवढं तेल मी रोज किती भाजीला वापरणार, त्यामुळे मग थोडं घेतलं आहे मी इथे. तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला आवडेल तसं घेऊ शकता. तर चला हे सगळे मस्त छान असे गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेतले आणि किती छान दिसतंय बघा. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून भरपूर रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत, त्या जाऊन नक्की बघा. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहीन. बाय.